सोयगाव तालुक्यातील देवारी तांडा येथे दिनांक 20 मार्च रोजी सोमवारी विविध विकास सेवा सोसायटी मतदान प्रक्रिया पार पडली. कृषी मंत्री अब्दुल सत्तार समर्थ पॅनेलचा बिनविरोध विजय चेअरमनपदी मेघराज मांगो चव्हाण आणि व्हॉइस चेअरमनपदी समाधान शिरपत खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 12 पैकी 7 जागेवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पॅनल सेवाभाया एकता पॅनलने बाजी मारली आहे. यातील 12 पैकी 5 उमेदवार गैरहजर होते. निवडणूक अधिकारी SK काजलवार व निवडणूक कर्मचारी रावडे करतार चव्हाण यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. निवडणुकीमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार समर्थक यांनी बाजी मारली आहे. पॅनल प्रमुख पंडित राठोड, मेघराज चव्हाण, मोहन चव्हाण, गुलाब टेलर यांनी विजयी उमेदवार सुधारक मेघराज रावजी विमलबाई प्रेमसिंग, तुळशीराम आलेकर, उत्तम दला सोयगाव येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयावर जाऊन भेटी दिल्या. हाजी बबलू जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद राठोड, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, माजी सरपंच गंगाधर सदाशिव यांनी विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुनील चोरमले, झुमो न्यूज, सोयगाव.